अरे बच्चों, वेरी वॉर्म वेलकम टू दिस ब्यूटीफुल मॉर्निंग। द कॉन्सेप्ट ऑफ स्पेसिफिक हीट कैपेसिटी खूब जाने नहीं ऐकले। हीट कैपेसिटी स्पेसिफिक हीट कानावर तो पडलंय सर। कन्सेप्टची थोडी अडचण असेल तर यूट्यूब वरती आपलं एक छोटूसं लेक्चर अवेलेबल आहे, डिफरन्स बिटवीन हीट कॅपॅसिटी अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी। सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये 15 मिनिटाचे व्हिडिओ, 15 मिनिटाचा नाही आहे पण अर्ध्या तासाचा एक व्हिडिओ आहे। आय हॅव कवर्ड विथ एक्झाम्पल्स कंपेरिजन, ठीक आहे ना? सो प्लीज वॉच दॅट व्हिडिओ। स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे? स्पेसिफिक आहे, स्पेसिफिक मीन्स फॉर पर्टिक्युलर 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स। सबस्टन्सला हीट द्यायची कशासाठी? टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 1 डिग्री। फिनिश्ड। सपोज आपलं फेवरेट एक्झाम्पल, आपण एखादं भांडं घेतलं, त्यात फ्लुइड टाकलं, पाणी बिणी टाकलं, गरम केलं पाणी, म्हणजे काय केलं? हीट दिली। सो वी हॅव टू अज्युम की कम्प्लीट वॉटर साठी दिलेली हीट ही हीट कॅपॅसिटी झाली कॅपिटल सी। हिअर इज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी छोटा सी। स्पेसिफिक मीन्स फॉर 1 ग्रॅम। मग पूर्ण सबस्टन्स साठी पाहिजे असेल तर यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट पर्टिक्युलर, समजा 1 ग्रॅम 20 ग्रॅम असेल, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 20, दॅट फॅक्टर ओनली। ठीक आहे ना? व्हेरी बेसिक थिंग। सो प्यारे बच्चो, व्हॉट वॉज क्यू? क्यू वॉज द हीट एनर्जी। व्हॉट वॉज क्यू? क्यू इज द हीट। व्हॉट इज यम? मास ऑफ सबस्टन्स। सर हु इज सबस्टन्स ह्या चॅप्टर मध्ये गॅस। सर व्हॉट इज सी? स्पेसिफिक हीट। अच्छा, व्हॉट इज डेल्टा टी? सर व्हॉट इज डेल्टा टी? चेंज इन द टेम्परेचर, राईट? सो डेल्टा टी इज नथिंग बट टेम्परेचर चेंज, कारण डेल्टा आहे ना चेंज। सर व्हॉट इज एसआय युनिट ऑफ दॅट सी? काय होईल बेटा? हीट एनर्जी आहे, सो जूल्स पर मास इज इन केजी, टेम्परेचर इज इन केल्विन। स्क्रीनशॉट घ्या, दिस वॉज व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्लास 11th। ऑल राईट, ठीक आहे। आता पुढे जाऊ आपण। एक मेयर काका होते, कोणते काका? मेयर काका। हे थोडंफार आठवतं ना? आठवत नसेल तरी यू रिमेंबर द फॉर्म्युला फॉर न्यूमरिकल सॉल्विंग। सध्या ह्याची गरज नाही आपल्याला, ज्याची गरज आहे, जे रिलेशन आहे इज अ पार्ट ऑफ केमिस्ट्री ओनली। मेयर्स रिलेशनशिप तुम्हाला आठवत असेल केमिस्ट्रीमध्ये, नसेल तर मी शिकवतो, आता तरी लक्षात ठेवा, म्हणजे दॅट विल हेल्प इन द केमिस्ट्री। ओके, मेयर्स रिलेशन। बेटा बिफोर दॅट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, अर्थात थर्मो, आपल्या सिलेबसमध्ये काय केलंय हा टॉपिक इथे टाकलाय, नव्हता पाहिजे पण आता चला आहे तर आपण तो एकदा घेऊ, ठीक आहे? सो बेटा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मी एकदा सांगतो, ओके? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फक्त याची गरज आहे म्हणून आता हा आपण घेऊ। काय सांगतो बेटा फर्स्ट लॉ? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू। ओके, फॉर्म्युला तर पाठ असलाच पाहिजे आणि तुम्हाला हे बोलतं पण आला पाहिजे। हा लॉ रट्टाबिट्टाने मारायचा, अंडरस्टँड करा एकदा। सपोज बेटा आपलं फेवरेट एक्झाम्पल, सपोज हे आपल्याकडे कंटेनर आहे, छेक 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 छेक, त्यात पाणी आहे, काय बेटा? पाणी आहे आणि याला तुमचा गॅस आहे लाईक बर्नर, राईट? ओके, काय लावलं आपण? आग लावली खालून, त्याला गरम करतोय आपण, ठीक आहे? वेसमध्ये पाणी, अच्छा अच्छा, गॅस, वी हॅव टू कन्सिडर गॅस नॉट पाणी। प्यारे बच्चो, वी आर गोइंग टू कन्सिडर गॅस नॉट पाणी। वाय? बिकॉज इन दिस चॅप्टर वी हॅव गॅस। माईक रे माईक, चलो साहिल जी, फिलिंग हॅपी? ओके साहिल, चलो इथे गॅस आहे। सॉरी, गॅस असा असतो, उडून जाईल, ठीक आहे बेटा, डू नॉट वरी। हमने क्या लगा दिया सर? नन्ना सा, मुन्ना सा, प्यारा सा, फ्रिक्शनलेस, मासलेस पिस्टन लावला। काय लावला बेटा? पिस्टन बोलतो त्याला। ओके सर, मुव्हेबल आहे का? जाऊ दे राव, नंतर पाहू आपण ते, मला लॉ शिकवायचं आहे तुला। यस, पिस्टन मुव्हेबल आहे, मूव होऊ शकतं ते खालीवरती। काय होऊ शकतं बेटा? ते मूव होऊ शकतं खालीवरती, ठीक आहे ना? सो हे बर्नर आहे, आपण हीट दिली, गॅस आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे?
बेटा पहला लॉ थर्मोडायनेमिक्स का काय सांगतो शॉर्ट मध्ये प्यारे बच्चों, इफ यू आर गिविंग द हीट टू द सिस्टम, व्हाट इज क्यू? हीट गिवन किंवा ऍडेड टू द सिस्टम. सिस्टम म्हणजे काय? इथे यू आर ऑब्झर्विंग की इथे गॅस आहे, सॉरी ही जागा मोकळी राहणार आहे का? नाही राहो, ही पण जागा भरलेली राहील. दिस इज गॅस इन साइड, भरलेला आहे, पिस्टन लावलेला आहे, पॅक्ड एकदम, ठीक आहे ना. सो बेटा इफ यू आर गिविंग हीट टू द सिस्टम, सिस्टमला तुम्ही काय दिली? हीट. तर सम पार्ट ऑफ दॅट हीट एनर्जी, बेसिकली डू रिमेंबर क्लास 8th पासून तुम्ही शिकताय, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जीचं काही नुकसान होत नाही, तिकडून नवीन येत नाही, तिकडे जात नाही. सो धिस लॉ इज ऑल्सो इन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ एनर्जी. आता बघ, एक एनर्जी तुम्ही दिली, कोणती एनर्जी? हीट एनर्जी. गॅस चालू केला, बर्नर चालू केला, तुम्ही हीट एनर्जी दिली. सर गॅसचा फील नाही येत, आपण डॉट 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 आमचं वेदांत म्हणाल सर हे लिक्विड आहे राव, असं तर लिक्विड दाखवत. खूप कॅरेक्टर्स आहेत बाबा आपल्याकडं. हा ठीक. सो बेटा गॅस आहे, हीट दिली, एक एनर्जी दिली क्यू, ही एनर्जी दिली, हीट एनर्जी दिली. आता होईल काय? कोणाला भेटणार ही एनर्जी? ही कोणाला भेटली एनर्जी? गॅसला भेटल. डन. आता लक्ष दे बेटा, गॅस ही एनर्जी घेईल आणि काय करेल? मजा करेल सर, आता त्याच्याकडे एनर्जी आली, लॉकडाऊन पण ओपन आहे, फिरायला जाईल. काय करेल हा गॅस? हा गॅस ती एनर्जी घेईल स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. मला सांगा बालमित्रांनो, ह्या गॅसकडे त्याचे त्याचे गॅसचे मॉलिक्युल्स हजारो करोडो लाखो. अवोगॅड्रो नंबर आहेच त्यासाठी, एक मीटर अच्छा 22 लिटर मध्ये किती बसतो गॅस, किती मॉलिक्युल्स असतात? 6.023 × 10²³ नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर देअर. आपल्याला त्याची घेण्या देणे, बट अज्युम दॅट सो मेनी मॉलिक्युल्स आर देअर, हे मॉलिक्युल्स ही एनर्जी घेणार. एनर्जी घेतल्यावर काय होतील सर? तंदुरुस्त होतील बेटा. त्यांना एनर्जी भेटली, होणार काय की देअर बिकॉज यू आर इन्क्रीजिंग द हीट, सो यू आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. कम ऑन, यू आर इन्क्रीजिंग द हीट, दॅट मीन्स यू आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढली, टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढली. इंटरनल एनर्जीला फक्त टेम्परेचरशी घेणं देणं आहे. इंटरनल हे थर्मोडायनॅमिक्स वाला पार्ट आहे पुढे, पण कामाला येईल. इंटरनल एनर्जी ओके, ओनली टेम्परेचर. म्हणजे काय? इंटरनल एनर्जी ओनली टेम्परेचर डिपेंडंट. ओके, ओनली टेम्परेचर डिपेंडंट. ती फक्त टेम्परेचरवर डिपेंडंट आहे. तुम्ही टेम्परेचर वाढवा, ती वाढेल. टेम्परेचर कमी करा, ती कमी होईल. विषय संपला. सो बर्नर आहे, हीट दिली, एक एनर्जी दिली, हीट एनर्जी दिली, तर ती गॅस मॉलिक्युल्सला भेटणार, ऑब्विअस आहे. आता अर्थात इथे काय होईल बेटा? एनर्जी वाढली बरं का? तर इथे बघ, इंटरनल एनर्जी वाढल्याच्या नंतर होईल काय? हा गॅस एक्सपांड होईल ना. एनर्जी भेटली तर मॉलिक्युल्स पळायला सुरुवात होईल, एकामेकांपासून त्यांचं बॉन्डिंग तुटणार ना. हा मॉलिक्युल ह्या मॉलिक्युलपासून अवे होईल, त्यांचा बॉन्ड तुटेल, बिकॉज यू आर प्रोव्हाइडिंग द हीट. ऍग्री? सो जसं तुम्ही हीट प्रोव्हाइड करणार तसंच त्यांचं बॉन्डिंग तुटणार, त्यांना व्हेलॉसिटी भेटणार, कायनेटिक एनर्जी भेटणार, विच वी से इंटरनल एनर्जी. सो सम व्हॉट एनर्जी इज यूज्ड, बघा लक्ष दे, सम एनर्जी इज यूज्ड, सम एनर्जीला इंटरनल एनर्जी म्हणू, सम एनर्जी इज व्हॉट बेटा? इंटरनल एनर्जी is used to increase kinetic energy as on the way of gas molecules. Okay, are ala na vedant, heat dilacha nantar some energy is used to increase the kinetic energy of the gas molecules palayla lagle vedant. सर कहना क्या चाहते हो? सो बेटा उरली काहीतरी एनर्जी, समवॉट एनर्जीज उरली. बर सर, याचा फील येण्यासाठी पिस्टनला रिमूव्ह करू, आपलीच तर सिस्टम आहे राव, पिस्टनला रिमूव्ह करू. ओके,
पिस्टनला रिमूव्ह करू आपण आणि गॅसच्या ऐवजी वॉटर करू. सर हे काय चाललंय राव, बस हे फील करताय बाकी काहीच नाही, फील करताय की तुम्हाला पाहिजे. हा सर पटलं, बुद्धीला पटलं, त्याकरता गॅसच्या ऐवजी आता वॉटर करू. ओके, बिकॉज लॉ इज ऍप्लिकेबल फॉर दिस वॉटर एज वेल, नो इश्यू. वॉटर युअर लिक्विड, ठीक आहे ना. चला आता बर्नर आहे, तुम्ही वॉटरला हीट केलं, वॉटर मध्ये एअर बबल बिबल दिसतात, हीट जसं वाढेल, यु नो 100 degree पर्यंत टेम्परेचर गेलं तर काहीच नाही राहणार, वाफा होतील. सो यू पीपल ऑब्झर्व दॅट की जसं हीट वाढेल, बरं का जसं काय होईल बेटा हीट वाढेल तसंच वॉट विल हॅपन, ह्या सगळ्या वाफा इव्हॅपरेट होईल, राईट, आणि वाफा बाहेर पडतील. आर यू गेटिंग? सो कॅन आय राईट दीज आर द वेपर्स. होतंय काय, सब एनर्जी इज यूज टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस मॉलिक्युल्स. मग तो गॅस असेल किंवा तुमचं वॉटर असेल. आणि मग उरलेली जी एनर्जी आहे, लक्ष दे, उरलेली जी एनर्जी आहे, काही एनर्जी यांनी स्वतःच्या रनिंगसाठी वापरली, स्वतः पळण्यासाठी वापरली, स्वतःची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली, पण काहीतरी उरली ना की ज्या वाफा चालल्या. अँड रिमेनिंग एनर्जी इज यूज टू डू द वर्क ऑन द एन्व्हायरमेंट. उरलेली एनर्जी कशासाठी? टू डू द वर्क ऑन द एन्व्हायरमेंट. रिमेनिंग एनर्जी इज यूज्ड टू डू वर्क ऑन एन्व्हायरमेंट. स्पेलिंगला ऍडजस्ट करून घ्या. ओके बालमित्रांनो, बाय सिस्टम. ओके, बाय सिस्टम का शब्द लावला सर? सिस्टमनी काम केलं पॉझिटिव्ह, सिस्टमवर काम झालं निगेटिव्ह. थर्मोमध्ये पाहू आपण, टेन्शन घेऊ नका. सध्या आय होप हे तुम्हाला कळलं की दिस इज इन कन्झर्वेशन विथ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके ओके, मी लिव ओबेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, सो सगळ्यांना एक गोष्ट कळली असेल की बाबा एनर्जी काही तयार बियार होत नाही, ती डिस्ट्रॉय केली जात नाही, ती फक्त काय होते एका फॉर्म मधून अनदर फॉर्म मध्ये. हीट यू आर गिविंग टू द सिस्टम, लेट अस से वॉटर आहे, सम एनर्जी विल बी यूज टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स पळायला लागतील. आणि उरलेली जी एनर्जी आहे, ज्या वाफा आहेत, त्या वर्क डन ऑन द एन्व्हायरमेंट. ओके, फटाफट येस टाईप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस. कम ऑन, बी व्हेरी फास्ट. आणि काही डाऊट असेल तर यू मे आस्क, मला पुढची कन्सेप्ट शिकवायला पटकन दे. पण बोला, इज एव्हरीबडी क्लिअर विथ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? अर्थात हा थर्मोडायनामिक्सचा टॉपिक आहे, बट इथे मी ट्रेलर दिला याचा. इज एव्हरीबडी क्लिअर? इज देअर एनी डाऊट? काय मजाक करता राव सर, आम्ही किती डाऊट विचारतो का? हा, आम्ही देवाघरची फुलं आहे राव सर. वी आस्क नो डाऊट सर, आम्हाला पहिली गोष्ट डाऊट पडतच नाही गुरुजी, आम्हाला डाऊट पडतच नाही. का विचारलं तर आमचे सर शिकवतात तसं, असं बोलला असता मोहित. ओके बेटा लक्ष दे, ही झाली पहिली कॉन्सेप्ट दॅट आय एम गोइंग टू यूज. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता याच्यातलं हे जे वर्क डन आहे बेटा, तर वर्क डनचा फॉर्म्युला पी डेल्टा व्ही. बेटा लक्ष दे बरं का, पी डेल्टा व्ही ओनली व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट. ओके, ओनली व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट. हा फॉर्म्युला कधी वापरायचा बेटा? दिस फॉर्म्युला इज ट्रू. नीट लक्ष दे रे बाबा, कॉन्सन्ट्रेट कर. हे नेहमी नाही वापरायचं. इंटिग्रेशन विल कम इन द पिक्चर चांगले लेवलच्या सम मध्ये. जेई नीटची एक्झाम द्यायची असेल बेटा लक्ष दे, खूप खूप डीप लेवलचा चॅप्टर आहे हा सुद्धा. सध्या लक्ष दे, पी डेल्टा व्ही कधी? ओनली व्हेन. कधी बेटा? प्रेशर इज कॉन्स्टंट. कधी वापरायचा सागर, पायल, कल्याणी? कधी वापरायचा बेटा? ओनली व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट प्रेशरलाच डब्ल्यू इज पी डेल्टा व्ही. सर नसेल तर काय? इंटिग्रेट करू लागतं. स्टे हॅपी फॉर नाव. हा एक फॉर्म्युला अजून एक गरज पडेल ते शिकवतो. प्यारे बच्चो, अनदर कॉन्सेप्ट इज, बघ लक्ष दे. सपोज वन्स अगेन वी आर हॅव्हिंग अ सिस्टम. छिक 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 छिक. ओके बेटा, हे पिस्टन आहे. छिक छिक टुक टुक टिक टिक टुक.
टिक टिक टुक टुक टिक टिक टुक गैस है, आणि ये पिस्टन है, गैस है बेटा. वॉट एवर द अमाउंट ऑफ गैस इज देयर, क्लास इलेवन पासून आपण फंडामेंटल आयडेंटिटी पाहिली, अमाउंट ऑफ सबस्टन्स इज नथिंग बट मोल. मोलचे फॉर्म्युले पाहिले आपण, एन अपॉन एन ए आणि एम अपॉन एम नॉट. वॉट एवर द मोल ऑफ गॅस इज देअर बेटा, इट इज व्हेरी कॉमन सेन्स की जेवढा नंबर, जेवढे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील ऑब्विस आहे तेवढा मास, तेवढा त्याचा व्हॉल्यूम पण ज्यादा असेल. सो जितके ज्यादा मोल मला तेवढी ज्यादा हीट द्यावी लागेल. ऍग्री? सो व्हेरी फर्स्ट थिंग, क्यू इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस. एव्हरीबडी एव्हरीबडी ऍग्री की जितके ज्यादा मोल्स तेवढी ज्यादा हीट. एक लिटर गॅस, 10 लिटर गॅस, 100 लिटर गॅस, जितका लिटर्स वाढत जाईल तेवढे मोल्स वाढत जातील, तेवढी हीट वाढत जाईल. ऍग्री? मला तेवढी ज्यादा हीट द्यावी लागेल. फिलिंग हॅपी ना सर? येस सर. प्यारे बच्चो, क्यू इज प्रोपोर्शनल टू चेंज इन द टेम्परेचर. कमाल करते हो पांडे जी. ससुरा, ये तो कॉमन सेंस ही ना सर, जितना ज्यादा हीट बढ़ाओगे उतना ज्यादा टेम्परेचर बढ़ेगा ना ससुरा. जेवढी ज्यादा हीट तेवढा ज्यादा टेम्परेचर चेंज, असं मला म्हणायचं. टेम्परेचर वाढत असेल तर हीट ऑब्विस आहे, हीट मुळे टेम्परेचर ना, जितकी ज्यादा हीट देणार तेवढं ज्यादा टेम्परेचर वाढणार. एव्हरीबडी हॅपी विथ दिस टू? ओके गुरुजी, मग आता एक काम करू, आपण ह्या दोघांना एकत्र करू. सो प्यारे बच्चे, क्यू इज प्रोपोर्शनल टू एन डेल्टा टी. ऍग्री? येस सर. क्यू इज प्रोपोर्शनल टू एन डेल्टा टी. बेटा प्रोपोर्शनलिटी काढला, इक्वल टू टाकला तर एक कॉन्स्टंट टाकावं लागेल. काय करावं लागेल? कॉन्स्टंट टाकावं लागेल बेटा. सो तो कॉन्स्टंट आहे, अच्छा मी असं लिहितो एन सी डेल्टा टी, कॅपिटल सी. हा बेटा मोलार स्पेसिफिक हीट. काय तो? मोलार स्पेसिफिक हीट. ओके, दॅट कॉन्स्टंट सी इज मोलार स्पेसिफिक हीट. हे पुसू आता. अच्छा बेटा लक्ष द्या. ओके, इथं आपला आपला खेळ आपण, ठीक आहे? लक्ष द्या बेटा. हु इज दिस सी? दिस कॅपिटल सी इज मोलार स्पेसिफिक हीट. ओके, हु इज दिस कॅपिटल सी? मोलार स्पेसिफिक हीट. त्याचे पण दोन प्रकार आहे बरं का बेटा, सीपी आणि सीव्ही. आता लक्ष दे, याच्यात ना सी ला सफिक्स जेव्हा जेव्हा व्ही लावणार आपण. ओके, सो मोलार स्पेसिफिक हीट छोटा सफिक्स, व्ही मीन्स व्हॉट बेटा? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय त्याचा अर्थ बेटा? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे बघ, सी ला सफिक्स पी, वेन एव्हर वी विल यूज दॅट सीपी, त्याचा अर्थ असा बेटा मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. कोणी टेन्शन मध्ये नाही ना? कॉन्स्टंट सी. काय तो? मोलार स्पेसिफिक हीट. सफिक्स व्ही लावला दॅट मीन्स वी आर किपिंग द व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सफिक्स पी लावला दॅट मीन्स वी आर किपिंग द प्रेशर ऑफ द गॅस कॉन्स्टंट. ऍग्री? ओके, मग बेटा अकॉर्डिंग टू दॅट दिस इम्प्लाइज क्यू चे दोन फॉर्म्युले होतील. मग दिस क्यू, मी त्याला सफिक्स जर का व्ही लावला तर काय होईल बेटा? एन सी व्ही डेल्टा टी. ऍग्री? अँड क्यू ला सफिक्स पी लावला तर एन सी व्ही डेल्टा टी. डिपेंड की तुम्ही काय कॉन्स्टंट ठेवताय. ओके, बट द बेसिक फॉर्म्युला इज दिस. याला थोडा अजून डार्क करतो. फटाफट फटाफट येस टाइप करा इफ यू हॅव ग्रॅप्ड, अदरवाइज आय हॅव टू रिपीट एव्हरीथिंग. रिपीट करू का? फटाफट बोला, झिपते का सगळ्यांना? कोणी टेन्शन मध्ये नाही ना? इज एव्हरी वन हॅपी? यू मे टाईप हॅपी सर इफ यू आर फिलिंग हॅपी. अरे बोलो. ओके, फटाफट फटाफट रिप्लाय करा. इज एव्हरी वन हॅपी? फटाफट सगळं रिपीट करू परत. बोलो, डू नॉट वेस्ट द टाइम. स्क्रीनशॉट घे, स्क्रीनशॉट घे. डन, शॉर्टली रिपीट करा, काही अडचण नाही. पहिला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? सिस्टमला हीट दिली, क्यू हीट दिली. प्लीज रिपीट वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर. बेटा लक्ष दे, ही जी सिस्टीम आहे ही तुमच्यासारखी देव माणूस आहे. मीन्स व्हॉट? 1 करोड रुपीज आले. किती आले? 1 करोड. काय मजा येईल. हे 1 करोड रुपीज आल्याच्या नंतर तुमच्यासारखे, तुमची गरज काय सर? 1000 रुपये लय झाले राव सर. मस्त पैकी इकडे तिकडे आम्ही फिरू, मिसळ खाऊ, पावभाजी खाऊ, एंटरटेनमेंट. 1-2 हजार बाद झाले. बाकी जे काही 99 लाख अँड समथिंग रिमेनिंग अमाऊंट असेल सर, आम्ही ऑन द एन्व्हायरमेंट आम्ही दान करू सर. जमन तेवढं मोठं आहे. सो हा आला तुमच्यासारखा आहे. समवॉट एनर्जी हीट इज ऍडेड टू सिस्टम.
गैस आहे, वॉटर आहे, काय जे सिस्टम तुमची असेल, सिस्टमला हीट आली तर त्याचा काहीतरी पार्ट, त्याचा काहीतरी पार्ट, त्या एनर्जीचा काहीतरी पार्ट स्वतःची एनर्जी इन्क्रीज करण्यामध्ये वापरणार, जसं तुम्ही स्वतःच्या खर्चासाठी वापरणार. आणि उरेला जो पार्ट आहे विल बी युज कम ऑन टू डू वर्क ऑन द एन्व्हायरमेंट. कशासाठी? टू डू वर्क ऑन द एन्व्हायरमेंट बाय द सिस्टम. ओके, अच्छा. सो इट ओबेज द फर्स्ट लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ एनर्जी, वर्क पी डेल्टा वी, वर्क पी डेल्टा वी ओनली व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट, अदरवाइज आय हॅव टू इंटिग्रेट. अच्छा, वर्क इज पी डेल्टा वी, हे एक वापरायचं. आणि लास्ट, क्यू इज प्रोपोर्शनल टू एन, क्यू इज प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. कॉमन सेन्स राहू, जितके मोल्स ज्यादा तितकी हीट ज्यादा, जेवढं टेम्परेचर वाढत जाईल सार्थ कॉमन सेन्स आहे की तेवढी ज्यादा हीट दिलेली आहे. दोघांना एकत्र केलं एन डेल्टा टी. ओके, कॉन्स्टंट टाकला, कोण येतो? मोलार स्पेसिफिकेट. कोणी टाकला? कारखिली गुरुजींनी नाही टाकला, फिजिसिस लोकांनी टाकला. मोलार स्पेसिफिकेट, सफिक्स वी लावला एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, पी लावला कॉन्स्टंट प्रेशर, आणि हे दोन फॉर्म्युले त्या अकॉर्डन्स मध्ये चेंज होतील. हॅपी? चलो सर शुरू करेंगे. शुरू कर मेन मुद्दा, मेयर्स रिलेशन. ओके, सो हे सगळे कलाकार पाहुणे कलाकार वाटू नये म्हणून आपण हे सगळं शिकवलं. आय होप तुम्हाला याचा फील आला असेल. ओके सर, मी म्हणजे फील तर येणार सर, एकवेळ काही समजलं नाही तरी चालेल, पण फील येईल. ओके, एवढी गॅरंटी आहे. ठीक आहे ना, म्हणजे पेशंट बरा नाही झाला तरी चालेल, पण तो आनंदी राहील जोपर्यंत ऍडमिट आहे तोपर्यंत. सो बेटा, मेयर काका होते. हा काळ वन्स अगेन 1880 आसपासचा आहे, 1900 काळातली गोष्ट आहे. ओके, म्हणजे सरासरी युमेस आहे माझ्या पंजोबाचा काळ. ओके, सो त्या काळात मेयर काकांसोबत बसणं उठणं असायचं त्यांचं, फिरायचे विरायचे, मजा करायचे. तर मेयर काकांच्या डोक्यात आलं की एक रिलेशन डेव्हलप करू आपण. कोणामध्ये? सीपी आणि सीव्ही, मोलार स्पेसिफिक हीट. साहिल इज सेईंग सर, पेशंट मेला तर काय करायचं, त्याने त्याचा त्याचा आत्मविश्वास वाढून ठेवायचा. ओके, कॉन्फिडंट राहायचं त्याने, डर के आगे जीत है. पेशंटने त्याच त्याच बरवायचं. सो प्यारे बच्चो, मेयर्स रिलेशन, अ व्हेरी फेमस रिलेशन विच विल बी हेल्पफुल फॉर यू इन केमिस्ट्री. ओके, मेयर्स रिलेशन. ओके, मेयर्स रिलेशन बिटवीन सीपी एंड सीव्ही, मेयर्स रिलेशन. ओके, मेयर काकांचं रिलेशन सीपी आणि सीव्ही मध्ये त्यांनी कसं आणलं आणि त्यांचा स्पेसिफिक कॅपॅसिटीचा जो रेशो आहे, व्हेरी हेल्पफुल फॉर यू. आता बघ लक्ष दे. तर बेटा, टू थिंग्स हाऊ टू बी डन. आपल्याला बघा, सिस्टम आहे, इथे एक पिस्टन लावला नाही तर गॅस उडून जाईल तुमचा. ओके, गॅसला एनक्लोज केलं पाहिजे, ते पाण्या बिण्यासारखं नाही आहे, लिक्विड सारखं नाही आहे. टुक 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 टुक, एवढ्या वेळात वेदांचा का रिप्लाय आला नाही? हवामान खात्याचा एक परिपूर्ण अंदाज आहे की वेदांत परत एकदा झोपलेला आहे आणि आपला अंदाज यु नो वाया काही जाऊ शकत नाही, तेवढ्या वेळ वेदांत शांत बसू शकत नाही. इज देअर वेदांत? वेदांत इथे, वेदांत इज हिअर ओनली. अरे क्या बात, बट ऑन सायलेंट मोड. ठीक, पाहतो गणेश सर एक गाणं होऊ द्या. सर मी ते गाणं ऐकायसाठीच लेक्चर करतो. गणेशजी नीट लक्ष दे. ओके, मेयर्स रिलेशन, मेयर काकांनी रिलेशन आणलंय सीपी आणि सीव्ही मधलं. कोणामधलं बेटा? बिटवीन सीपी आणि सीव्ही. हु इज दिस सीपी आणि सीव्ही? नीट लक्ष बेटा, कॅपिटल सी इज मोलार स्पेसिफिक हीट, छोटा सी स्पेसिफिक कॅपॅसिटी. डू नॉट गेट कन्फ्युज. तो व्हिडिओ मी ती लिंक पाठवून देईल, ठीक आहे? तेवढा तो व्हिडिओ पहा कम्पॅरिझनचा. चला, सीपी आणि सीव्ही दोघांमधलं रिलेशन काढायचं गणेश आपल्याला. सो प्यारे बच्चो, दिस इज द पिस्टन. नीट लक्ष द्या, पिस्टन आहे हा. ओके, मुव्हेबल आहे का सर? नाही नाही सर, फिक्स केलं त्याला आपण, फिक्स्ड केलं. जसं तुमच्यासारखं इकडनं आई इकडनं पप्पा, लेक्चर बघ अभ्यास कर, फिक्स्ड केलं एकदम. नो हालिंग, नो डुलिंग, ठीक आहे ना? सो प्यारे बच्चो, पिस्टन इज फिक्स्ड. चा अर्थ काय झाला? इट्स नॉट मुव्हेबल. ओके, नॉट मुव्हेबल. काय राव गुरुजी परत परत लिहिता? अरे पण चल, फील येईल आपल्याला, तू मूव नाही होऊ द्यायचा आपल्याला अजिबात. ओके, इवन दो वी आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. सो प्यारे बच्चो, दिस इज द बर्नर. ओके, आणि हा जाळ चालू आहे, चिक 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 चिक, ठीक आहे? बर्नर आहे हा. आपण हीट दिली आपल्या गॅसला. इथे कोण आहे बेटा? गॅस. आयडियल गॅस आहे का? येस सर. त्याशिवाय तर खेळ सुरू होत नाही राव. आयडियल गॅस किती आहे सर? वन मोल गॅस किती आहे? वन मोल ऑफ गॅस.
वन मोल ऑफ गैस, हा खेळ कोणासाठी चालू आहे, वन मोल ऑफ गैस साठी. सिस्टम क्लियर है? यस गुरुजी. सो प्यारे बच्चों, वी हैव टू हीट, वी हैव टू हीट कशी, बट एट कॉन्स्टेंट वॉल्यूम. कॉन्स्टंट वॉल्यूम मीन्स वॉट सर? हीट तर द्यायची पण व्हॉल्यूम नाही वाढवायचं आपल्याला. कॉमन सेन्स आहे ना, हीट दिली गॅसचे मॉलिक्युल पळायला सुरू होतील आणि मग ते पळायला सुरू होतील तर ते पिस्टनला ढकलतील आणि तो पिस्टन मूव्ह होईल, पण आपल्याला त्याला फिक्स्ड ठेवल्यामुळे मूव्ह होऊ द्यायचं नाही, आपल्याला मूव्ह होऊ द्यायचं नाही, आपण फिक्स केला त्याला. अर्थात दिस प्रोसेस इज व्हेरी व्हेरी स्लो. असं नाही बर्नर लावला आणि गॅस, दिस इज व्हेरी स्लो, दिस इज व्हेरी छोटी हीट. ओके, फार प्रॅक्टिकल जाऊ नका, गडबड होईल. दिस प्रोसेसेस आर व्हेरी स्लो. थर्मोडायनॅमिक्स मध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला, दीज आर व्हेरी आयडियल प्रोसेसेस, दीज आर व्हेरी इम्प्रॅक्टिकल. गेटिंग ना? दीज आर व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेसेस. ठीक आहे ना, दिस इज व्हेरी स्लो प्रोसेस. अच्छा, सो प्यारे बच्चो, हीटिंग इज डन एट कॉन्स्टंट वॉल्यूम. ठीक है ना? अच्छा मग बेटा, वी हैव हीटेड एट लाइक कीपिंग द वॉल्यूम कॉन्स्टंट. मुद्दा असा बेटा, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो मला? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सर कुठून आला? पाप लागेल तुला पाप, असं जर विचारलं तो. हीट इज गिवन सम वॉट फॉर द एनर्जी, बाकीची उरली वर्क डन ऑन द एनवायरमेंट. ओके, सो गुरुजी तुम्ही आम्हाला शिकवलं, बरं याचा डिफरेन्शियल फॉर्म लिहू आपण. डिफरेन्शियल म्हणजे काय? डी क्यू इक्वल डी क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डी डब्ल्यू. सर व्हॉट इज डी क्यू? Q is the heat. DQ is the change in the heat. Delta U, change in the internal energy. Heat भेटल्याच्या नंतर नेहमी लक्षात ठेवा, इंटरनल एनर्जीला फक्त टेम्परेचरशी घेणं देणं, बाकी कोणाशी नाही. DW लिहिला. ओके, चेंज इन द वर्क डन. प्यारे बच्चो, हियर फॉर्म्युला फॉर DQ. ओके बेटा, DQ व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सो आय हॅव टू राईट सफिक्स एस व्ही, राईट? अच्छा सर, डेल्टा यू अँड डेल्टा व्ही त्यांचे फॉर्म्युले टाकू, मग मी दिला का नाही? क्यू इज इक्वल टू एन सी डेल्टा टी. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतात, एन तर वन आहे, एन तर वन आहे, राईट? आपण मागाशी फॉर्म्युला केला का नाही? क्यू इज इक्वल टू एन सी डेल्टा टी, राईट? मग आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर तो फॉर्म्युला काय होईल बेटा? एन सी व्ही डेल्टा टी. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर हाच फॉर्म्युला काय होईल बेटा? एन सी व्ही डेल्टा टी. अग्री? मग आता हा फॉर्म्युला काय लिहू मी? एन इज वन. अग्री? एन इज वन. उरला काय? सी व्ही डी टी. अरे डेल्टा आणि डी मध्ये घाबरू नको रे बाबा अजिबात, हा डिफरन्शियल फॉर्म आहे फक्त. ओके, डेल्टा इज ऍव्हरेज बेटा, डेल्टा इज ऍव्हरेज आणि हा डी इज डिफरन्शियल. ठीक आहे, सो ज्यादा काही टेन्शन नाही घ्यायचं. अच्छा, सी व्ही डी टी इज इक्वल टू सर व्हॉट अबाउट दिस डेल्टा यू? सो बेटा वन्स अगेन, दिस इज एन, एन इज वन. ओके, सी डेल्टा टी. सर व्हॉट अबाउट वर्क डन? इट इज पी डेल्टा व्ही, पी डेल्टा व्ही. अच्छा याचा थोडासा प्रॉब्लेम येतोय का? जस्ट अ मिनिट बेटा. यस, एव्हरीथिंग इज क्लिअर. सो बेटा लक्ष दे, इव्हन दो आता लक्ष दे, इथपर्यंत आलो आपण, याला डी क्यूज ठेवू आपण इनिशियली. मी याला सध्या डी क्यू वन किंवा नुसता डी क्यू म्हणतो याला मी. ओके चला, सी व्ही डेल्टा यू, डेल्टा यूचा जो फॉर्म्युला आहे ना बेटा, डेल्टा यू एन सी व्ही डेल्टा टी. ओके, दिस फॉर्म्युला फॉर इंटरनल एनर्जी इज ऑलवेज ट्रू. This formula is always true. हे थोडंफार डोक्यात जाण्याचा चान्स जास्त आहे थर्मोमध्ये ना हे सगळं. ओके, सो फक्त लक्षात ठेवत चला की दिस इज ऑलवेज ट्रू, कारण की बघ डेल्टा यू इज रिलेटेड टू डेल्टा टी. इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, इंटरनल एनर्जी विल बी इन्क्रीज्ड आणि ऑब्विस की व्हॉल्यूम विल ऑल्सो इन्क्रीज. फक्त इथे एन वन आहे म्हणून मी याला काय लिहिलं, सफिक्स व्ही लिहितो डेल्टा टी, झालं पी डेल्टा व्ही. सर व्हॉट अबाउट डेल्टा व्ही? पिस्टन फिक्स आहे, मूव्ह होणार नाही, मूव्ह होणार नाही. सार्थ काय झालं सर? तो वरती पण नाही जाणार, खाली पण नाही येणार. बेटा हे पिस्टन वर गेलं तर गॅसचा व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. तो खाली आला तर कमी होईल, पण आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. सार्थ असा बेटा,
change in the volume is zero. त्याचा अर्थ काय चेंज इन द वॉल्यूम इज झिरो. मग चेंज इन द वॉल्यूम झिरो असेल ही टर्म तर उडाली. अग्री. अच्छा मग आता बेटा डी क्यू इज इक्वल टू सी व्ही डेल्टा टी हे रिलेशन आलं. लेट मी कॉल इट एज वन. ओके ठीक. अच्छा हा रिलेशनचा पार्ट नाहीये. इथपर्यंत आलो आपण. आपण काय केलं हिटिंग ऍट कॉन्स्टंट वॉल्यूम. आता आपल्याला वन्स अगेन हीट करायचंय. बरं का ही झाली एक गोष्ट. आणि नीट लक्षात ठेवा बरं का हे वापरायचंय आपल्याला. हे जे डी क्यू आहे ना इज नथिंग बट एनर्जी टू ऑफ द सिस्टम किंवा एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ज्याला आपण 3/2 केबीटी लिहायचो ना. कायनेटिक एनर्जी ही तीच आहे, ही वेगळी अशी नाहीये. ओके विच इज युज फॉर द इंटरनल एनर्जी. बेटा हिटिंग करायचं आता काय ऍट कॉन्स्टंट प्रेशर. कधी करायचं ऍट कॉन्स्टंट प्रेशर. क्लिअर ना बेटा. पहिले काय केलं होतं मी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला होता. आता काय करायचं मला त्या गॅसचा प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा आहे. सेकंड एक्सपेरिमेंट. वन्स अगेन आय हॅव टू प्रोव्हाइड द हीट. हा बर्नर आहे, हा गॅस आहे, पिस्टन आहे. बरं का म्हणजे मला आय हॅव टू ड्रॉ वन अनदर डायग्रॅम. कारण आता पिस्टन तर मूव्ह होणार ना. पहिले तो मूव्ह होऊ नाही दिला का तर मला डेल्टा व्ही वॉज झिरो त्याला मूव्ह होऊ द्यायचं नव्हतं. मला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा होता. हे डेल्टा व्ही झिरो करायचा होता. आता असं नाही, आता मला प्रेशर कॉन्स्टंट करायचा. सो बेटा हा बघा पिस्टन. बरं का दिस इज माय पिस्टन. ओवर हिअर आय एम हॅव्हिंग द गॅस. ओके आणि आता बघ, आता बघ हीट दिल्याच्या नंतर खालून आपण हीट देणार. हा बर्नर आहे. सो बेटा हीट दिल्याच्या नंतर ऑब्विस आहे गॅस मॉलिक्युल्स पळायला सुरुवात होईल. पळाल्याच्या नंतर ते पिस्टनला धक्का मारतील. राईट. And this piston will move upward. कारण की त्यांना हे मॉलिक्युल्स वरती 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 पळायला लागणार ना. ऑब्विस आहे ना. दे विल ट्राय टू पुश द पिस्टन अप. कारण ऑब्विस आहे की तुम्ही क्यू वाढवला, हीट वाढवली तर इंटरनल एनर्जी वाढणार. आणि इंटरनल एनर्जी वाढली बिकॉज ऑफ टेम्परेचर इन्क्रीज द व्हॉल्यूम विल गेट इन्क्रीज. अरे ऑब्विस आहे ना राव. आपण चार्ल्स लॉ शिकलो का नाही. व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. चार्ल्स लॉ. अरे आठवतो का नाही राव. चार्ल्स लॉ. व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर वाढवताय व्हॉल्यूम काय होईल इन्क्रीज होईल. कॉमन सेन्स आहे. ऍग्री. अच्छा बट सर प्रेशर वॉज कॉन्स्टंट. चला परत एकदा फर्स्ट लॉ अप्लाय करा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ह्या सिस्टीमसाठी अप्लाय करा. सो क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. राईट. चला डिफरेन्शियल फॉर्म लिहा. डी क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस वर्क इज पी डेल्टा व्ही. ऍग्री. अच्छा बेटा डी क्यूचा फॉर्म्युला इथे बघ बरं का. फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम, फॉर कॉन्स्टंट प्रेशर आपण इथे नाही वापरला. आपण इथे डी क्यूच लिहिला. ओके कशामुळे बेटा लक्ष दे. पहिल्या केसमध्ये काय झालं होतं की जेवढी एनर्जी दिली ती अख्खीच्या अख्खी फक्त इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली गेली. मी तर वाक्य लिहितो इथे इथे हीट एनर्जी गिवन हे बघ ही दिलेली वॉज कम्प्लीटली युज्ड टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी. ओके हे वाक्य खूप महत्वाचं आहे बेटा, खूप महत्वाचं आहे. दिलेली हीट एनर्जी सगळीच्या सगळी कशासाठी वापरली गेली टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. एन्व्हायरमेंटचा संबंध यूज दिला नाही कारण तो फिक्स केला ना. पिस्टन ब्लॉक केला. आठवतंय का कॉन्सेप्ट शिकवताना मी पिस्टन काढून टाकलं होता, वॉटर ठेवलं होतं आणि वेपर्स बाहेर चालले होते. राईट. इथे तसं होऊ द्यायचं नाही, इथं ब्लॉक केला आपण त्याला. ऍग्री. स्वाखीच्याखी एनर्जी कशासाठी वापरली गेली टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. इथं बघ डिफरेन्शियल फॉर्म लिहिला. येस सर. मग ही टर्म उडाली होती कारण की डेल्टा व्ही वॉज झिरो. आता नाही, आता काय होणार आहे व्हॉल्यूम तर वाढणार, इन्क्रीज होणार आहे. मग बेटा लक्ष दे. आता मी काय करतो हा जो डी क्यू आहे त्याचा हा फॉर्म्युला लिहितो एन सी पी डेल्टा टी. एन तर वन आहे मग मी त्याला लिहू का सी पी डेल्टा टी. काय लिहू याला सी पी डेल्टा टी. बरं का इज इक्वल टू डेल्टा यू ऑलवेज ट्रू एन सी पी डेल्टा टी.
ऑलवेज ट्रू आ बेटा, ऑलवेज रिमेम्बर, तो काय ट्रू आहे, यंत वन आहे इथे, उरला काय सी व्ही, सी व्ही डी टी लिहू त्याला आपण, ओके डी टी लिहू, काही फरक नाही पडत, डेल्टा डी टी कॅन्सल होणार आहे, सीव्ही डी टी आपलं सीपी डी टी झालं, हा काय लिहू सीपी सीव्ही डी टी, ऍग्री, अच्छा प्लस पी डेल्टा व्ही, लक्ष दे बरं का, पी डेल्टा व्ही साठी थोडी जागेची अडचण आली बरं का, मी इथं करतो ऍडजस्टमेंट, मला सांगा बालमित्रांनो, पी इंटू व्ही इज एन आर टी, आयडियल गॅस इक्वेशन, एन किती आहे, वन मोल ऑफ गॅस, हा जो गॅस आहे किती आहे रे बेटा, बोल ना, वन मोल, सो इज एव्हरीबडी ऍग्री, एन इज वन, मग एन वन असेल तर बालमित्रांनो पी व्ही इज आर टी, ऍग्री, मला सांगा प्रेशर इज कॉन्स्टंट ना बेटा, कॉन्स्टंट प्रेशर, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी टाइप, ओके मला सांगा बालमित्रांनो पी जर का कॉन्स्टंट आहे तर कॅन आय से पी कॉन्स्टंट आणि चेंज ऑफ द व्हॉल्यूम मिलू का डी व्ही, मिलू का डी व्ही इज इक्वल टू आर, तर गॅसचा कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, जोपर्यंत कायनेटिक थिअरी चालणार आहे तो कॉन्स्टंट आहे, कम्प्लीट फिजिक्स साठी तो कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, आणि टी ला काय लिहू डेल्टा टी, हे डी टी लिहितो डी टी, ओके बेटा डी टी, बरं सांगतो तुझ्या भाषेत, कारण काय ना डिग्री लेवलला पार्शियल डिफरेन्शिएशन नावाचा टॉपिक आहे, किरकोळ थिंग आहे, बघ लक्ष दे, पी व्ही इज आर टी हॅपी, प्रेशर कॉन्स्टंट, येस सर कॉन्स्टंट ऑफ टेक आउटसाइड, उरला काय बेटा व्ही, व्हीचा चेंज काय डी व्ही, व्हीचा चेंज काय डी व्ही, उजवीकडे बघ आर कॉन्स्टंट, येस सर टेक आउटसाइड, टेम्परेचरचा चेंज काय सर डेल्टा टी, चार्ल्सचा लॉ, व्ही इज प्रोपोर्शनल टू टी, टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम वाढणार ऑब्विअस आहे, सो पी डी व्हीला काय लिहू आर डी टी, पी डी व्हीला काय लिहू डिफरन्शियल ना पी डी व्ही, ओके त्याला काय लिहू आर डी टी, परत परत सांगतोय ते डेल्टा आणि डी मध्ये काही कन्फ्युजन करू नको, घाबरू नको अजिबात, ओके दिस इज नॉट पार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह, ए डिफरन्शियल कॉन्स्टंट घेतले आपण, पी डी व्हीला काय लिहिलं आर डी टी, बालमित्रांनो छीक 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 डी टी कॅन्सल आउट होऊन जाईल की नाही, इथून कॉमन निघाल कॅन्सल आउट होऊन जाईल, मग उरलं काय सीपी इज सीव्ही प्लस आर, मग मी याला असं लिहू का सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर, आणि हे होतं मेयर काकांचं रिलेशन, स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि मला सांगा मेयर काकांचं रिलेशन तुम्हाला समजलंय का, बोला हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड मेयर काकांचं रिलेशन, का परत त्याला रिपीट करायचं, हॅव यू गाईज 100% अंडरस्टूड मेयर्स रिलेशन, का डोक्याहून गेलं सगळं परत सांगायला, बोला हॅव यू अंडरस्टूड मेयर्स रिलेशन एकदम परफेक्टली, रिपीट लक्ष द्या, मी अगोदर कॉन्सेप्ट शिकवले तुम्हाला बरोबर, कॉन्सेप्ट मध्ये क्यू इज एन सी डेल्टा टी, त्याचे दोन फॉर्मॅट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ठीक आहे, डेल्टा यू चा फॉर्म्युला ऑलवेज ट्रू, मी त्याला डार्कन करतो परत एकदा बेटा, जोपर्यंत फिजिक्स चालेल तोपर्यंत डेल्टा यूचा हा फॉर्म्युला चालेल, विच इज ऑलवेज ट्रू, ऍग्री अनुष्का स्वराज कल्याणी, ठीक आहे ना बेटा, दिस इज ऑलवेज ट्रू, मेयरचं रिलेशन डिराईव्ह करताना एका वेसल मध्ये गॅस घेतला, पिस्टन आहे नॉट मुव्हेबल, मूव होणार नाही, सार्थ काय व्हॉल्यूम त्याला बदलू द्यायचं नाही आपल्याला, डेल्टा व्ही झिरो, ऍग्री, येस सर, हे बर्नर आहे हीट दिली, हिटिंग कसं केलं बेटा कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हे मेयर काकांनी सांगितलं आपल्याला की व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवा, तो कमी पण नाही ज्यादा पण नाही अजिबात आहे फिक्स ठेवा बेटा, फर्स्ट लॉ काय क्यू इज डेल्टा यू प्लस डब्ल्यू, मी डिफरन्शियल फॉर्म लिहिला त्याचा फक्त, डी क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डी डब्ल्यू, ठीक आहे प्यारे बच्चो, डी क्यू ला डी क्यूच लिहिलं मी का, तर दिलेली हीट एनर्जी, हे बघ इथं वाक्य लिहिलंय, दिलेली हीट एनर्जी अख्खीच्या अख्खी यूज झाली मॉलिक्युलची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी, आय रिपीट बाय माय स्टेटमेंट बच्चा, यू हॅव टू गेट फील ऑफ द स्टेटमेंट, दिलेली हीट एनर्जी अख्खीच्या अख्खी डेल्टा यू यासाठी वापरली गेली,
हे डब्ल्यू चा संबंध नाही ना, कारण डेल्टा व्ही झिरो व्हॉल्यूम आपल्याला वाढू पण द्यायचा नाही कमी पण करू द्यायचा नाही. मी खूप वेळा बोललो हे. मग ही टर्म जर उडाली बघ ना, डी डब्ल्यू पी डेल्टा व्ही, डेल्टा व्ही झिरो होती ही टर्मच उडाली. आखीची आखी एनर्जी इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली गेली, राईट. सो हे जे वन आहे इथं कुठतरी लिहूया का आपण डी क्यू. अच्छा कुठे गेलं ते, बरं ठीक आहे बघू आपण. चला हे वन, ठीक आहे. आता बघ लक्ष दे बेटा, हिटिंग केलं कॉन्स्टंट प्रेशरला, मागाशी व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता, आता काय प्रेशर ऑफ द गॅस कॉन्स्टंट, सो 5 atmosphere तेवढाच, 2 atmosphere तेवढाच, त्याचा प्रेशर ना कमी होऊ द्यायचा ना ज्यादा होऊ द्यायचा. पण तुम्ही टेम्परेचर वाढवताय तर चार्ल्स लॉ आहे, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढणार, ऑब्विस आहे. तुम्ही टेम्परेचर वाढवताय तर व्हॉल्यूम वाढणार, म्हणजे पिस्टन काय होईल, वर ढकलला जाईल, राईट, व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. सो प्यारे बच्चो, क्यू इज डेल्टा यू प्लस डब्ल्यू, डिफरेन्शियल फॉर्म लिहा, डी क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज वॉट, पी डी व्ही, डब्ल्यू इज वॉट पी डी व्ही. सर डी क्यू इज वॉट, ऍट कॉन्स्टंट प्रेशर एन सीपी डेल्टा टी, एन इज वन, सो उरला काय बेटा सीपी डेल्टा टी, ऍग्री, येस सर बेटा सीपी डी टी. सर व्हॉट अबाउट इंटरनल एनर्जी, सी व्ही डी टी. ओके गणूचा माईक, ए यार गणू तू अनम्यूट का करतो गणू, अच्छा गणू वाढत सर स्पीकर लावला लागतंय, नाही इकडे स्पीकर बंद केला मी. बेटा लक्ष दे, डेल्टा यू सी व्ही डी टी आणि पी डी व्हीज आर डी टी कुठून आलं सर, हे बघ पी व्हीज एन आर टी, एन इज वन सो पी व्हीज आर टी, प्रेशर कॉन्स्टंट आहे, चेंज इन द व्हॉल्यूम काय डी व्ही, गॅसचा कॉन्स्टंट आर, आर कॉन्स्टंट आहे, सो चेंज इन द टेम्परेचर काय डी टी, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोघांच्या मधला चेंज आहे, सो पी डी व्ही ला काय लिहिलं आर डी टी, झिक 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 कॅन्सल, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. आता फटाफट बोला अंडरस्टूड, हॅज एव्हरीबडी ऑफ यू अंडरस्टूड ना बेटा, अरे कोणाच्या डोक्यात नाही ना गेलं सर दिस इज डिफिकल्ट, अरे असं तर नाही ना बाबा, अरे बोलो चलो. आणि छोटस लास्ट टॉपिक आहे एडियाबेटिक रेशो, मग तो आपण मोनोसाठी पण करू डायसाठी पण करू. ओके एक काम करू आपण, तो टॉपिकच उद्या घेऊ, गेटिंग डन, आणि मग न्यूमरिकल्स पण घेऊ त्याची.